नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवर। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। तर नवीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे व जे काही 224 मंडळ आहेत तर त्यांनासुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे। तर ते 224 मंडळ कोणते असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शासन निर्णय जीआरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तालुक्यांची जी काही यादी असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर या अगोदर पीएम किसानचा जो काही 16 हप्ता आहे तर त्याची तारीख फिक्स झालेली आहे। तर तो कधी मिळणार आहे तर त्याची माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जीआरची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर जी आर आपण बघणारच आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे जी आर आलेला आहे। तर राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या जे काही 40 तालुके होते तर त्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती घोषित केलेल्या 1031 महसूल मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत तर सवलती लागू करण्याबाबत जी आर आलेला आहे। तर 16 फेब्रुवारी 2024 जी आर असणार आहे। महाराष्ट्र शासनाने हा जी आर जाहीर केलेला आहे। तर जी आरमध्ये तुम्ही बघू शकता तर सर्व काही येथे दाखवलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय आणि कोणत्या सवलतीमध्ये सूट आहे तर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि कमेंटमध्ये हाय पाठवा, मी तुम्हाला जी आरची लिंक पाठवून देईन। तर याच्यामध्ये शासन निर्णय असणार आहेत। तर राज्यातील दुष्काळ घोषित केलेलं जे काही 40 तालुके वितरित इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 कालामध्ये सरासरी पर्जन्याच्या 75% कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलीपेक्षा कमी झालेले आहे अशा दिनांक 10/2023 शासन निर्णयासोबत परिष्ट केलेलेल्या जे काही 1031 महसूल मंडळ होती तर त्यापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्या महसूल मंडळात अद्याप पर्जन्यमान मापक यंत्र बसवण्यात आलेले नाही तर अशा मंडळी आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील शासन निर्णयासोबत 2224 तर 224 नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित करण्यात आलेले। तर 224 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे। तर त्यांना या सवलती लागू होणार आहे। तर सर्वात महत्त्वाची ती सवलती दाखवण्यात आलेली आहे। तर त्या सवलती आपण येथे बघणार आहोत। तर 1 नंबरची सवलत असणार आहे जमीन महसूलमध्ये सूट असणार आहे। तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे। शेतीशी निगडीत कर्ज जे असेल त्याला स्थगिती दिली जाणार आहे। जर तुमचे कृषी पंपाचे चालू वीज बिलात तुम्हाला 33.5% सूट दिली जाणार आहे आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे। तर रोहिओ अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाण शिथिलता देण्यात येणार आहे। आवश्यक ते पाणी जे काही पिण्याचे पाणी असेल पुरवण्यासाठी टँकरचा वापर सुद्धा केला जाणार आहे आणि टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांना शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे तर तुमच्या शेतातील वीज सुद्धा येथे खंडित न करता तशीच चालू ठेवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे। तर आपण जी आरमध्ये खाली येथे जे काही जिल्हे असतील तालुके असतील ते संपूर्ण येथे बघू शकतात। तर आपण महत्त्वाचं म्हणजे याच्या जिल्हेच बघणार आहोत। तर जिल्हे कोणते कोणते असणार आहे तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि खाली धुळे, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, नागपूर, वर्धा। तर एकोणीस जिल्हे येथे दाखवलेले आहे आणि 224 जे काही मंडळ असतील तर ते मंडळ दाखवण्यात आलेले आहे। तर महसूल मंडळसुद्धा येथे संख्या दाखवण्यात आलेली आहे। तर तुम्ही हा जी आर संपूर्ण जी आर तुम्हाला बघायचा असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि जी आर तुम्हाला तेथून डाउनलोड करून भेटू जाईल। तर या अगोदर खूप साऱ्या योजनांबद्दलचे व्हिडिओ मी बनवलेले आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर ते व्हिडिओ नक्की बघा। तर पीएम किसानचा जो काही 16 हप्ता आहे तर त्याची तारीख जाहीर झालेली आहे। तर ती तारीख कोणती तर त्याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।